विधान परिषदेतील आमदारांची सुनावणी घेतली जात नाही, शिवसेना आमदारांची सुनावणी न घेतल्याने ठाकरे गड आक्रमक झालाय। या प्रकरणी अनिल परब कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। नीलम गोरे, मनीषा कायंदे, विप्लव बजोरी यांच्या तपासणीची मागणी केली जाणार आहे। सुनावणीबाबत अनिल परबांनी विधिमंडळात सवाल उपस्थित केलाय। याविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, निश्चितच ज्या प्रकारचा एकंदरीत अपात्रतेचा मुद्दा आहे शिवसेनेच्या आमदारांसंदर्भातला, तो विधान परिषदेमध्ये नीलम गोरे असतील, मनीषा कायंदे असतील आणि विप्लव बजोरी असतील, या तिघाही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र स्वतः उपसभापती नीलम गोरे यांच्याच विरोधात अविश्वासाचा ठराव असेल आणि जर त्यांच्या विरोधात अपात्रतेचा मुद्दा असेल तर त्यांना स्वतःला सुनावणी घेता येत नाही। कायद्यानुसार ज्या प्रकारे माहिती घेतली असता या संदर्भातील घेण्याचा अधिकार आहे तो वरिष्ठ एका सदस्याला देता येऊ शकतो, मात्र नेमका कुठला वरिष्ठ सदस्य ही सुनावणी घेणार याच मुद्द्यावरती अद्यापर्यंत ही अपात्रतेची सुनावणी रखडलेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी जाणीवपूर्वक या प्रकरणाला विलंब लावला जातो आरोप करत ठाकरे गटाने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलेला आहे। याआधी आपण विधानसभेतील आमदारांच्या बाबतीतही असाच पवित्रा घेतलेला पाहिलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंत शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण निकाली लावण्याचे आदेश दिलेले होते, त्यामुळे परिषदेच्या बाबतीतही न्यायालय आता हस्तक्षेप करणार का आणि नेमकी कुणाच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार हे पाहावं लागेल। जगदीश, दरम्यान चेतन, अनिल परब आता कोर्टात सुद्धा जाणार आहेत या प्रकरणी, त्यांनी विधिमंडळात हा सवाल उपस्थित केलेला आहे, सोबतच ते कोर्टात सुद्धा जाणार आहेत। निश्चितच या आधीच्याही अधिवेशनामध्ये अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर देताना सांगितलं होतं की अशा प्रकारे जर कुठल्याही पीठासीन अधिकाऱ्याविरोधात अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा असेल तर त्या स्वतःला व्यक्तीला अशा प्रकारे सुनावणी घेता येत नाही, त्यासाठी एका वरिष्ठ सदस्याची नेमणूक करावी लागते आणि त्यानुसारच ही कारवाई होऊ शकते। आता फक्त आणि फक्त कुठल्या वरिष्ठ सदस्याकडे ही या सुनावणीचे अधिकार दिले जातात हे पाहावं लागेल आणि मग त्यावेळी नीलम गोरे या समोरच्या पीठासीन अधिकाऱ्यांना नेमकी काय उत्तर देत आहेत हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।